नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या पिंपळवाडे करंजाड भुयाने नितणे या परिसरात पावसाने जोरदार तडाखा दिला। पावसामुळे अर्ली द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ली द्राक्षांचं क्षेत्र आहे। अनेक बागा काही दिवसातच काढणीला येणार होत्या, मात्र पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे। तर अनेक सखल भागात या पावसामुळे पाणी साचलं। नाशिकमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। गंगापूर धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे गोदावरी धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जातोय। गोदाकाठी असलेली मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत। गोदावरी नदीला येणाऱ्या पुराचा इंडिकेटर म्हणून मानला जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरे एवढं पाणी आलंय। पुण्यात सुसगाव आणि महादेवनगर पाण्यात पुन्हा तुटलं संपर्क तुटलेला आहे। वारंवार महानगरपालिकेला सांगून देखील महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलंय। सर्व कामगार घरी जाण्यासाठी सध्या तारेवरची कसरत करतात। लहान मुलांना देखील शाळेत जायला आणि कॉलेजमध्ये जायला रस्त्यावरती आडवा पूल बांधून आणि तरुणांनी हाताची साखळी करून या मुलांना रोड पार करून दिला। पुण्यातल्या मावळ परिसरात पावसानं चांगला जोर धरला। या पावसामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पाणी साचलं। देहू रोडला पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागतीय। पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसानं आतापर्यंत 26 घरांची पडझड झाली आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। राजगड खोऱ्यातल्या गावांना वादळी पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय। कडधान्याच्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय। महसूल विभागानं तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले। धुळे जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी झाली, पुन्हा पिकांचं मोठं नुकसान झालंय। आता तरी राज्य सरकारनं तात्काळ साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। कपाशी मका बाजरी सोयाबीन या पिकांना पाण्याचा मोठा फटका बसलाय। पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय। वाशिम जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। सकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला, तर दुपारनंतर मालेगाव मंगरुळपीर मानोरा आणि कारंजा तालुक्यातील अनेक गावात पावसानं मेघगर्जनेसह जोरदार बॅटिंग केली, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। रायगड जिल्ह्याच्या काही भागात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। कोलाड माणगाव इंदापूर नागोठणे रोहा पेण या भागात पावसाचा जोर जास्त आहे। या पावसामुळे महामार्गावरची वाहतूकही मंदावली, तर अलिबाग मुरुड या किनारपट्टीच्या भागात अधूनमधून पावसाच्या मध्यम सरी बरसत आहेत। हवामान विभागानं रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। सकाळपासून पालघर जिल्ह्यात संततधार पावसानं हजेरी लावली। डहाणू बोईसर मनोर आणि कासा या भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। पावसामुळे ग्रामीण भागातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे। शनिवारीही जिल्ह्यात पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। 2 तास कोसळलेल्या मुसळधार पावसानं कल्याण डोंबिवलीला अक्षरशः झोडपून काढलं। कल्याणमधील संत तुकाराम नगर वालधुनी अशोकनगर शिवाजीनगरात घरात पाणी शिरलं, त्यामुळे तिथल्या लोकांना कल्याण डोंबिवली महापालिकेनं पालिकेच्या शाळेत स्थलांतरित केलं। डोंबिवलीतही स्टेशन परिसर नांदिवलीत गुडघाभर पाणी साचलं। कल्याण नगर महामार्गावरील वरप ते कांबा दरम्यान रस्त्यावर गुडघाभर पाणी आल्यानं गाड्या बंद पडल्या। ठाण्यात दुपारी मुसळधार पाऊस झाला, यामुळे ठाण्यात सखल भागात पाणीच पाणी झालं। स्टेशन रोड परिसरातही पाणी साचलं, रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहतूक मंदावली। अनेक भागात ट्रॅफिक जॅम झालं। खड्डे आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांचे हाल झालेले पाहायला मिळाले। रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचलं। मुलुंडच्या लोकरचना इमारतीच्या परिसरात 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचलंय। दरवर्षी या सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसतं। धक्कादायक म्हणजे या पाण्यात आता सापही वावरताना दिसत आहेत। या इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे नाल्याचा प्रवाह दुसरीकडे वळवण्यात आलाय आणि त्यामुळे हे पाणी पूर्णपणे इमारतींच्या कॉम्प्लेक्समध्ये घुसतंय। याविरोधात आमदार मिहीर कोटेचा यांच्यासह नागरिकांनी आंदोलन केलं। इकडचा जो स्टॉर्म वॉटर ड्रेन होता ते डायव्हर्ट करण्यात आलं,
गेल्या वर्षी पण इकडे 12 तास या सोसायटीमध्ये अशीच अवस्था होती, आज पण अशीच अवस्था आहे. आणि म्हणून मी ठरवलंय की सकाळी 8 वाजतापासून महानगरपालिका त्याचे अधिकारी झोपा काढत आहेत, तर जिथपर्यंत इकडनं पूर्ण पाणी निघत नाही तिथपर्यंत मी इकडे पाणीमध्येच उभा राहणार आहे, त्यांना झोपा काढू द्या. वसई विरारमध्ये मुसळधार पावसाचा फटका मुंबई अहमदाबाद महामार्गाला बसलाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. आधीच खड्डेमय रस्ते आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदरच्या वर्सोवा पुलापासून ते नायगावपर्यंत गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसानं पहाटे भिवंडी शहरात दमदार हजेरी लावली. अर्धा तास ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसानं अनेक सखल भागात पाणी साचलं. शहरातल्या तीन बत्ती भाजी मार्केट, 1 ते 1.5 फूट या मार्केटमध्ये पाणी साचलं होतं. सोलापुरात उजनी धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उजनीतून संध्याकाळपासून 90,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर नीरा नदीवरील वीर धरणातूनही 43,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे, त्यामुळे पंढरपुरात संगमावर पाणी पातळी वाढतीये. शनिवारी सकाळपर्यंत व्यास नारायण झोपडपट्टीत पाणी शिरण्याचा अंदाज आहे, त्यामुळे नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून 30,000 क्युसेक इतकं पाणी गोदावरी नदीत सोडलं जात आहे. इथल्या जोरदार प्रवाहामुळे पुन्हा एकदा गोदावरीचं रौद्र रूप खळाळताना पाहायला मिळत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. दारणा आणि गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे जायकवाडी धरणाकडे रवाना होणाऱ्या पाण्यात आता वाढ झाली आहे. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे खडकवासला धरण, साखळीतील सगळी धरणं या मोसमात दुसऱ्यांदा 100% भरली आहेत, त्यामुळेच खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या 30,677 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. या मोसमातील हा उच्चांक आहे विसर्गाचा. मावळमधील पवना धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी 7,800 क्युसेक विसर्ग सुरू करताच कोथुर्णे पूल पाण्याखाली गेला. पुलावरून पाणी जात असल्यानं नागरिकांनी ये जा इथून करू नये आणि नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे. तर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बदलापुरातील बारवी धरण क्षेत्रात गेल्या 12 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. चांदप गावाजवळील पूल पाण्याखाली गेलाय, मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यानं गावकऱ्यांनी MIDC अधिकाऱ्यांना घेराव घातला. धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडत नसल्यानं विसर्ग वाढला असा गावकऱ्यांचा आरोप आहे, तर हा आरोप MIDC फेटाळला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.